पनवेल शहराच्या विकासासाठी महापालिकेकडून आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षांकडून सुद्धा याबाबत विजन ठरविण्याकरिता पुढाकार घेतला आहे. महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना तयार करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात थेट जनतेच्या सूचनांचा विचार करण्यात येत आहे. त्यानुसार भाजपने आपले शहर आपला अजेंडा ही संकल्पना राबवली आहे. त्यास रहिवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. पनवेलमध्ये महापालिकेची स्थापना झाल्यावर प्रथमच होऊ घातलेल्या निवडणुकीची प्रचंड उत्सुकता आहे. पनवेल परिसराची व्याप्ती सातत्याने वाढत असून आशिया खंडातील सर्वात मोठे जंक्शन पनवेल रेल्वे स्थानकावर होत आहे. तसेच नैना पुष्पकनगर ही दोन प्रस्तावित शहरे वसविण्यात येत आहेत. लोहपोलाद मार्केट महत्वाचे महामार्ग महापालिका हद्दीतून जातात. या सर्व गोष्टींचा विकास होत असताना दर्जेदार पायाभूत सुविधांचीही गरज निर्माण झालेली आहे. सिडकोने नागरी वसाहती विकसित केल्या असल्या तरी अनेक ठिकाणी त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे बनणार आहेत. या भागाकरिता खास विजन ठेवून काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपने थेट मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. आपले शहर आपला अजेंडा अशा आशयाचे बॅनर आणि होर्डिंग्स लावून भाजपने मतदारांचे लक्ष वेधलंय. शिक्षण, वैद्यकीय, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध मुद्द्यांना स्पर्श करणारे फलक लावण्यात आले. या व्यतिरिक्त पक्षाच्या वतीने घरोघरी सूचना पत्रिका पाठवून त्याद्वारे नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या. सोशल मीडिया वेबसाईटवर सुद्धा सूचना करण्याची सोय करण्यात आली असून त्या सुस्फूर्त प्रतिसाद मिळतोय.